शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आनंददायी भाषिक खेळ पाळीव प्राण्यांची आगगाडी. वर्ग शिक्षक अयुब कलाम शेख, प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका. दी सोसायटी फॉर डोअरस्टेप या संस्थेच्या वाचनपऱ्या भारतीताई आणि फडतरेताई यांच्या सहकार्याने वर्गात हा खेळ घेतला. यामध्ये पाळीव प्राण्यांची चित्रे व त्यांची नावे यांना जोडत पाळीव प्राण्यांची आगगाडी तयार करायची अशी संकल्पना आहे. सुरुवातीला इंजिन जोडायचं आणि मग हळूहळू डबे जोडायचे. चला तर पाहूया पाळीव प्राण्यांची आगगाडी हा भाषिक खेळ कसा खेळतात ते. पाळीव प्राण्यांची आगगाडी लावणार आहे. तर पहिल्यांदा आगगाडी म्हणजे काय असतं, पहिल्यांदा इंजिन असतं. तर ह्या इंजिन वरती जो प्राणी आहे की नाही ते चित्र ओळखायचं आणि त्याचं ते नाव इथे शोधायचं आहे आणि नंतर काय करणार आहे आपण आगगाडी लावणार आहे. तर कोणतं चित्र आहे रे पहिल्यांदा काय आहे? चला लावा. आता हा प्राणी कोणता आहे या शोधा बघूया कुठे आहे. हा प्राणी कोणता आहे? ससा. हा कोणता आहे प्राणी? गाढव. गाढव शोधा कुठे आहे. गाढव गाढव. चला आता हा प्राणी कोणता आहे? गाढव. हा प्राणी कोणता आहे ओळखा बघू. हा प्राणी बघा शोधा इथे कुठे आहे. हा कोणता प्राणी आहे? शेरी. हा प्राणी कोणता आहे? बैल. बैल आहे का रे? नीट बघा काय आहे रे. रेडा. कुठे आहे रेडा? चला हा कोणता प्राणी आहे? बैल. कोणता प्राणी आहे पुढचा? घोडा. घोडा शोधा बघू. घोडा तो कोणता प्राणी आहे? नाव सांगायचे पहिले. हात काढ हात काढ. कोणता प्राणी आहे? तो कोणता प्राणी आहे? मेंढी. काय आहे नाव सांगायचे? मांजर. आता तो कोणता आहे प्राणी? कुत्रा. कुत्रा. तो कोणता आहे? डुक्कर. पहिल्यांदा डुक्कर. डुक्कर झाल्यानंतर कोणता आहे? अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून मुलांना पाळीव प्राण्यांची नावं माहिती होतात, सोबत वाचनासाठी प्रेरणा मिळते. हा मजेशीर खेळ आपणास आवडल्यास आपल्या वर्गात नक्की राबवा.